छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी जय श्री राम। गजानन महाराजांचा त्यांच्या चरणी माझा नमस्कार। राजमाता जिजाऊ यांनाही मानाचा मुजरा। खरं म्हणजे मला मगाशी कोणीतरी सांगत होत, इकडे पाऊस आणि वारा पाऊस सुरू झाला, परंतु आपल्या सभेकडून गजानन महाराजांनी आपल्या शेगावला घेऊन गेले आणि आपली सभा निर्विघ्नपणे या ठिकाणी पार पडतीये। गजानन महाराजांचा पण आशीर्वाद आपल्याला आहे। जय। आजच्या या प्रचंड अशा विराट, खरं म्हणजे मला वाटलं खुर्च्या आहेत, पण बघितलं तर खुर्च्या नाही, सगळे खाली बसलेले आहेत। आता खुर्च्या लावल्या असत्या तर मला वाटतं याच्यापेक्षा डबल मैदान पण कमी पडलं असतं। अशी विराट सभा अगदी नजर पोचते तो तिथपर्यंत सगळीकडे कार्यकर्ते माणसं बांधव भगिनी इकडे उपस्थित आहेत। मी आपलं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे या एवढ्या मोठ्या सभेने आपल्या उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या चौकारावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि या सभेने षटकार देखील मारला आहे, सगळे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहे। आणि या सभेला आता ज्यांनी संबोधित केलं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या नीलमताई, उमेदवार प्रतापराव, आपले राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, संजय रायमुलकर, किरण सरनाईक, श्वेताताई महाले, आकाश फुंडकर, संचेतीजी, ज्योती वाघमारे, शिल्पा बोडके, ॲडव्होकेट नाजेर काजी, गणेशजी डॉक्टर, नरहरी गवई, राजूभाऊ साबळे, शांताराम दाने, ओमसिंग राजपूत, गणेश बडबडे, लक्ष्मण जाधव, यादी मोठी आहे। आणि जसं देवेंद्रजी म्हणाले, कोणाचे राहून गेले असतील तर ज्यांनी यादी बनवली त्यांचं ते जबाबदारी आहे। आणि म्हणून व्यासपीठ जसं आमचं मजबूत आहे महायुतीचं, तसं समोर बसलेला महायुतीचा जनसागर देखील या ठिकाणी सगळ्या सभांचे विक्रम मोडणारा आहे। मला संजय सांगत होता की या ठिकाणी काल परवा कधी सभा झाली उबाठाची, त्यांना आठवली असेल मागच्या निवडणुकीची सभा आणि आता कशी परिस्थिती निर्माण झाली। एका कोपऱ्यात कुठंतरी सभा घ्यावी लागते। मगाशी गाडीमध्ये आकाश सांगत होते, त्यांच्यातलेच लोक बोलत होते, काय बोलले, कोणाला बोलले, काय झालं, कुठं तार जुडली, काय कळलंच नाही, मारामाऱ्या झाल्या। म्हणजे ते आपसामध्ये मारामाऱ्या करून हरतील आपल्याला काय गरज, गळ्यात गळे आणि पायात पाय घालून पडतील। आणि म्हणून 1989 साली या बुलढाण्यात बाळासाहेबांची झंझावती सभा झाली होती आणि त्यावेळेस भ्रष्टाचाराने भरबटलेल्या काँग्रेसला उखडून फेकून द्या असं बाळासाहेब म्हणाले। आणि इथल्या मतदारांनी देखील काँग्रेसला गाडून भगवा फडकवला तो, आज तागायत अभिमानाने आणि डौलाने तुम्ही फडकवत ठेवलाय, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद, आपले मनापासून आभार। खरं म्हणजे या भगव्याचा अपमान करणाऱ्यांना, बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देणाऱ्यांना आणि काँग्रेसला कडेवर घेऊन बसणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात?
या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहात ना? जिजाऊच्या जन्माने पावन झालेल्या या मतदारसंघात हिंदुत्वाचा अपमान तुम्ही सहन करणार आहात? कदापि नाही. आणि तोंडात भवानी आणि प्रत्यक्षात बेमानी करणाऱ्यांना आई भवानी जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही हे आपण ठरवलेलं आहे. आणि म्हणून राम मंदिर असो, 370 कलम असो, हे तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न, या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वप्न, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पूर्ण केलंय, याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना. आणि म्हणून मोदीजी या देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत. आणि त्यांच्या सोबत आपण आहोत ना सगळेजण, त्यांच्या सोबत आपण आहोत. आणि म्हणून वाघाचं कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही, जनतेला असली आणि नकली वाघ कळतो. आणि म्हणून बाळासाहेब आम्हा तमाम शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख होते. आम्ही सगळे कट्टर शिवसैनिक देवेंद्रजी आम्ही त्यांचे वारसदार आहोत, त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. तुम्हाला संपत्तीचे वारसदार बनण्याचा एवढाच मोह होता, म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मोठमाती दिली, त्यांचे विचार सोडले. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं, त्या काँग्रेसला सोबत घेऊन तुम्ही सरकार बनवलं, तिथंच तुम्ही या जनतेचा विश्वासघात केला. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आम्ही ती चूक आणि तुमच्या मनातलं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार 2022 ला केलं, म्हणून तुम्ही आज एवढ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात ना. जर आम्ही चूक केली असती तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असतात का? प्रतापरावांच्या पाठीशी उभे राहिला असता का? 50 आमदार 13 खासदारांच्या मागे उभे राहिला असता का? आणि म्हणून जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा बघायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मारलेल्या कोलांट्या आणि खोटारडेपणामुळे त्या आरशाला देखील लाज वाटेल अशा प्रकारचं काम तुमच्या हातून झालंय. खरं म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती अशा प्रकारचं काम तुम्ही केलं हे दुर्दैव आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, सध्या उबाटामध्ये बाप एक नंबरी आणि बेटा 10 नंबरी. आणि मी सांगतो, अरे काल त्यांनी मला म्हटलं एकनाथ शिंदे नीच आहे. मला नीच म्हणून तुम्ही शिवी देता? हा शेतकऱ्याचा पोरगा, हा सर्वसामान्य कष्टकऱ्याचा पोरगा, या सर्वसामान्य लोकांच्या मधून मुख्यमंत्री झालेला तुम्हाला आवडत नाही, परवडत नाही, तुम्हाला हजम होत नाही. खरं म्हणजे हा माझा अपमान नाही, तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान आहे, माय भगिनींचा गोर गरिबांचा अपमान आहे. आणि ज्या समाजातून मी येतो, खरं म्हणजे त्या समाजाचा अपमान आहे. म्हणून मी काही बोललो नाही, याचं उत्तर तुम्हीच येत्या 26 तारखेला निवडणुकीच्या पेटीमधून देणार आहात हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, या ठिकाणी मला वाटलं होतं जेव्हा मी ऑपरेशन आम्ही केलं देवेंद्रजींनी, मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन सुरळीतपणे केलेले आहे. आणि मला वाटलं या ठिकाणी त्यांची पाठ सरळ होईल, कपडा पट्टा तर निघून गेला, परंतु पाठ काय सरळ झाली नाही, पाठीचा कणा तसाच वाकडात. काय झालं रे बाबा? आणि म्हणून या ठिकाणी कुत्र्याच्या शेपटी सारखा
पट्ट्यांचा जो कणा नळी टाकल्यावर सरळ होतो, नळी काढल्यावर परत वाकडा होतो, आणि म्हणून जनताच त्यांच्या या निवडणुकीमध्ये त्यांना सरळ करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेलो आहात, या सरकारने केलेली कामं देवेंद्रजींनी सांगितलेली आहेत, केंद्राने केलेली कामं आपल्याला माहित आहेत, गेल्या 10 वर्षात मोदीजींनी केलेली कामं आणि 60 वर्षात काँग्रेसनी केलेली कामं जर आपण पाहिली तर हिमालयापुढे एक टेकडी उभी आहे अशा प्रकारची तुलना होऊ शकते। आणि म्हणून मला जर कोणी विचारलं तर तुमचे 10 वर्षांमध्ये एक मागच्या इतक्या वर्षात सुवर्ण काळ कोणता असेल देशासाठी, तर मी सांगेन मागचा 10 वर्षाचा काळ हा सुवर्ण काळ असेल, कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतोय आणि अब की बार फिर एक बार। आणि म्हणून पुन्हा एकदा प्रतापराव जाधवांची काय घोषणा आहे, चौकार। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की येत्या 26 तारखेला त्यांचं हॅट्रिक तर मागच्या वेळेस झाली आहे, आता चौकार तुमच्या आशीर्वादाने होऊ द्या एवढीच विनंती आपल्याला करतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन करू का आता? तुमच्या सगळ्यांच्या वतीने प्रतापराव जाधव यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि 26 तारखेला लग्न सराई आहे, उन्हाळा आहे कडक, परंतु पहिलं कर्तव्य त्यांच्या आपल्या महायुतीची निशाणी काय, प्रभू रामचंद्राचं काय, धनुष्यबाणाला मत कुठे जाणार म्हणजे मोदीला, प्रतापरावांना मत म्हणजे मोदीला, महायुतीला मत म्हणजे मोदींना मत। आणि म्हणून 26 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून प्रतापरावांना विजय करा, धन्यवाद। त्यांच्या जीवनात परिवर्तन केलं, आमच्या मायक्रो ओबीसी करता, आमच्या 12 बलुतेदारांकरता 30,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली, आणि जो त्या ठिकाणी पारंपरिक व्यवसाय करतोय त्याला त्याचा व्यवसायही मोठा करता आला पाहिजे, त्याच्यात आधुनिकता आणता आली पाहिजे, मार्केटिंग देखील करता आलं पाहिजे, पुढच्या पिढीला व्यवसाय चालवता आला पाहिजे, त्याला पैसाही मिळाला पाहिजे, याकरता मोदीजींनी योजना आणली। समाजातला असा कुठलाही घटक नाही ज्याच्या करता मोदीजींनी योजना आणली नाही। आज या ठिकाणी आपण पाहू शकतो आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी मोदीजींनी सुरू केला, 6,000 रुपये त्यांनी दिले, तर आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात 6,000 रुपये आपल्या सरकारने देखील त्या ठिकाणी दिले। आणि बंधू भगिनींनो, या वर्षी तर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस जगामध्ये युद्धजन्य स्थिती तयार झाली आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, तिकडे इस्रायल आणि अखाती देशांचं युद्ध सुरू झालं, देशभरात नाही तर जगभरामध्ये शेतीमालाचे भाव पडले। आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कापसाचा भाव, आमच्या सोयाबीनचा भाव कमी झाला, आम्ही थेट मोदी साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर आम्ही निर्णय केला आणि आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला आणि आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला 4,000 कोटी रुपये भावांतर योजनेतनं देण्याचा निर्णय आम्ही केला। आणि बंधू भगिनींनो, आता तर या ठिकाणी आचारसंहिता आहे, पण आचारसंहिता संपल्यानंतर आमच्या कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतर योजनेच्या अंतर्गत पैसे देऊन त्याचं नुकसान होऊ देणार नाही, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं हे आमचं एकनाथराव शिंदेजींचं सरकार आहे, जिद्दादांचं आणि आमचं सरकार आहे। आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत, मोदीजींनी या देशामध्ये एक प्रकारे देशाला मजबूत केलं। बंधू भगिनींनो, जो देश
11व्या क्रमांकावर होता, आता आपली अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे, लवकरच 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे। आणि आपल्याला सांगू इच्छितो 2013 साली या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला 1,00,000 कोटी रुपये खर्च व्हायचे, मोदीजींनी ते 13,00,000 कोटीपर्यंत वाढवले आणि म्हणूनच आज रस्ते होत आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था होत आहेत, पूल होत आहेत, रेल्वे होत आहेत, नॅशनल हायवे होत आहेत। आमच्या प्रतापराव जाधवांनी सांगितलं 2014 पासून किती मोठ्या प्रमाणात निधी आला, कारण मोदीजींनी या देशातला भ्रष्टाचार समाप्त केला, भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये टाकलं आणि जो पैसा आहे तो देशाच्या तिजोरीत आणून तुमच्या करता, गरीबा करता, इन्फ्रास्ट्रक्चर करता त्या ठिकाणी वापरला आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात ही काम होताना दिसतात। बघा आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2014 पूर्वी या ठिकाणी केवळ एक तालुका राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला होता, 10 वर्षांमध्ये 11 तालुके राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले। आता तुम्ही कुठेही जा, बुलढाणा जिल्ह्यातनं तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग पाहायला मिळतो। आणि एवढंच नाही तर आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आज आपण पाहतोय समृद्धी महामार्ग देखील 87 किलोमीटर आमच्या या बुलढाणा जिल्ह्यातनं जातोय। खामगाव जालना रेल्वे मार्ग, खरं म्हणजे परवा उद्धवजी येऊन गेले, मोठ्या मोठ्या गोष्टी करून गेले, माझा त्यांना सवाल आहे, खामगाव जालना रेल्वे मार्गाची फाईल उद्धवजी तुमच्या टेबलवर होती, त्या ठिकाणी 50% पैसे राज्य सरकारने द्यावे अशा प्रकारची एक प्रथा आहे, 50% केंद्र सरकार देतं, 15% राज्य सरकार देतं, वर्षानुवर्ष प्रथा चाललेली आहे, आपल्याला केवळ पत्र द्यावं लागतं, पत्र दिलं की त्या ठिकाणी मान्यता मिळते, 2.5 वर्ष 1 नवा पैसा देखील देण्याचं पत्र त्यांनी दिलं नाही। या उलट उद्धव ठाकरेजींच्या सरकारने पत्र पाठवलं, यापुढे कुठल्याही रेल्वे मार्गाकरता राज्य सरकार 1 पैसाही देणार नाही। मी त्यांना बोललो, मी विरोधी पक्ष नेता होतो, मी म्हटलं अशी भूमिका घेऊ नका, अरे ममता बॅनर्जी इतक्या मोदी साहेबांची भांडतात पण त्यांच्याकडनं रेल्वेचे पैसे नेतात आणि आपला हिस्सा देखील टाकतात, त्या ठिकाणी वेगवेगळे नेते भांडतात पण त्यांना माहिती आहे कितीही भांडलं तरी आपल्या राज्याचं कल्याण झालं पाहिजे, पण त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं नाही, 2.5 वर्षांमध्ये एकाही रेल्वे मार्गाला एकही पैसा दिला नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आलं आणि या ठिकाणी खामगाव जालना रेल्वे मार्गाला 2456 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी केला। अकोट खांडवा मार्गाला 1356 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला। आणि बंधू भगिनींनो, यासोबत वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात काम आपण या ठिकाणी केली। आज शेगाव खऱ्या अर्थानं ही भूमी जशी आपल्या गजानन महाराजांची भूमी आहे, आमचं शेगाव जे आहे गजानन महाराजांच्या आशीर्वादाने पुनीत झालेलं आहे, एकीकडे आई जिजाऊंचा आशीर्वाद या भूमीला प्राप्त झालेला आहे त्यामुळे ही क्रांतीची भूमी आहे, तशीच ही भूमी भक्तीची भूमी देखील आहे। शेगावमध्ये गजानन महाराजांचा पुनीत आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालाय आणि संजय कुटेजी आपण प्रयत्न केला, या ठिकाणी प्रतापरावांनी प्रयत्न केला, 220 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी मंजूर झाली, 24/7 पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे। आणि बंधू भगिनींना एवढंच नाही तर जे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं, या ठिकाणी वैनगंगा नळगंगा पैनगंगा प्रकल्प, जो प्रकल्प पूर्ण विदर्भाचं चित्र बदलणार आहे, जो प्रकल्प विदर्भाला सुजलाम सुफलाम करणार आहे, 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प विदर्भातल्या 8 जिल्ह्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे हरित करणारा ओलित करणारा प्रकल्प, त्या प्रकल्पाला 2019 आपण मान्यता दिली, 2019 नंतर सरकार बदललं, 2.5 वर्षांमध्ये MWRRA ची मान्यता घ्यायची होती, साधी फाईल देखील पाठवण्यात आली नाही, पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं
आपण MWRRA ची त्याची मान्यता घेतली, लवकरच त्याचं टेंडर काढू आणि प्रतापराव जे स्वप्न बुलढाणा जिल्ह्याचं आहे त्या ठिकाणी गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणार 100 TMC पाणी त्यातलं 80 TMC पाणी हे यापर्यंत आणायचं हे स्वप्न देखील येत्या काळामध्ये पूर्ण होईल. लोक म्हणतात हे पूर्ण होईल का, त्यांना मी सांगतो ज्यावेळी समृद्धीचा विचार मी मांडला त्यावेळी असंच काही लोक हसायचे आणि म्हणायचे पूर्ण होऊ शकत नाही, पण मी आणि एकनाथराव शिंदेजींनी समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला. आणि आता त्या ठिकाणी 550 किलोमीटरचा नदी जोड प्रकल्प हा देखील आम्ही पूर्ण करू आणि या विदर्भाचं चित्र हे आम्ही निश्चितपणे बदलून दाखवू. मला सांगितलं पाहिजे या जिगाव प्रकल्पाकरता 2014 पासून आपण निधी देणं सुरू केलं, मधल्या 2.5 वर्षामध्ये एक खडकू आपल्याला मिळाला नाही. मला सांगताना आनंद वाटतो 7400 कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाला त्या ठिकाणी दिले आणि याचं काम देखील आपण पूर्ण करतोय. आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 10300 कोटी रुपयाचे प्रकल्प चालले आहेत. आमच्या मोदी साहेबांकडे आम्ही गेलो, त्यांना सांगितलं विदर्भामध्ये अनुशेष आहे, आम्हाला पैसा हवाय. त्यांनी बळीराजा सारखी योजना दिली, 26000 कोटी रुपये विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता मोदीजींनी दिले. 88 प्रकल्प विदर्भातले हे मोदीजींच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत, 26000 कोटी रुपये. इतर प्रकल्पांकरता मोदीजींनी दिले 50000 कोटी रुपये मोदी साहेबांनी विदर्भातल्या प्रकल्पांकरता दिले आणि म्हणून आज एक मोठं परिवर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खडक पूर्ण असेल ज्या करता 1350 कोटी, बोदवड उपसा सिंचन ज्यातनं मोताळा मलकापूरला लाभ होणार आहे त्या ठिकाणी 563 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आज या भागामध्ये मिळालेला आहे. या जिल्ह्याचं चित्र हे हळूहळू बदलत आहे. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाचं चित्र बदलणारी निवडणूक आहे. मोदीजींनी सांगितलं गेल्या 10 वर्षात मी जे काम केलं, अरे ये तो केवळ ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजी एक असा भारत तयार करणार आहे की ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकणार नाही. अरे हा भारत देश आहे ज्या भारत देशाने 2019 मध्ये त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. गेल्या 5 वर्षामध्ये कोणी बॉम्बस्फोट करू शकला का, कोणी घुसू शकलं का, कोणी या ठिकाणी वाकडी नजर करून पाहू शकलं का? आता त्यांना माहिती आहे, अरे दिल्ली में शेर बैठा है, अब गीदड़ वहां पर आ नहीं सकते. ही अवस्था या भारताची मोदीजींनी केली आहे. बंधू भगिनींनो, गरीबाचं कल्याण करणारा नेता. आणि आता ज्यावेळी यांना माहिती आहे, आता लोक मतं देत नाही तर लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे काय सांगतात, मोदीजींना 400 पार दिलं तर ते संविधान बदलतील. अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोर्या देशाचा प्रधानमंत्री झाला आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. पण हे लोक रोज नवीन या ठिकाणी अफवा सोडतील, रोज खोटं बोलतील, खोटं बोलण्याशिवाय यांना काहीच येत नाही. मला तर आश्चर्य वाटलं या ठिकाणी येऊन उद्धवजी ज्यावेळेस सभेमध्ये बोलत होते, खामगावच्या सभेमध्ये उद्धवजींनी विकासाचं बुलढाणा जिल्ह्यातलं एकही काम सांगितलं नाही, ते नागपूरच्या मेट्रोबद्दल बोलले. अरे नागपूरची मेट्रो ही आम्हीच केली आहे, त्यांचा काही संबंध नाही. पण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याबद्दल एक अक्षर ते बोलले नाहीत, याचं कारण त्यांना विकास माहितीच नाही, विकासाशी त्यांचा दुरान्वयाने संबंध नाही, जनसामान्यांची त्यांची नाळ जुडलेली नाही. खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी पुढे नेत असेल तर त्या वाघाचं नाव आहे एकनाथ शिंदे, जे या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार आहे. आणि हा वारसदार
हिंद हृदय सम्राटांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आणि म्हणूनच येत्या 26 तारखेला प्रतापरावांचं चिन्ह धनुष्य बाण दाबून या ठिकाणी त्यांना दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.